सांगली शहरात शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिव्हिल रोडवरील अनुराधा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सदर हॉटेल हे सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस एस खरात यांनी ही कारवाई केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा आणि मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याबाबत सक्त आदेश आहेत. याबाबत उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाईबाबत मनपा आयुक्त नितीन कापणीस यांनी सूचना दिल्या होत्या. आज दुपारी शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे सिव्हिल रोडवर जात असताना त्यांना हॉटेल अनुराधा हे सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सिंदकर यांनी तातडीनं सहायक आयुक्त एस एस खरात यांना बोलावून घेत संबंधित हॉटेलवर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याच्या सूचना केल्या. यावेळी सहायक आयुक्त एस एस खरात, मनपा आयुक्त नितीन कापणीस यांच्या सूचनेनुसार प्रमोद कांबळे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, किशोर कांबळे, नासिर जांभळीकर यांच्या मदतीनं हॉटेल अनुराधावर सीलची कारवाई केली. आज दिनांक 10/5 रोजी सिव्हिल हॉस्पिटल रोडने जात असताना हॉटेल अनुराधा हे चालू असल्याचं आढळून आल्याने तत्काळ महापालिकेचे पथक सहायक आयुक्त श्री खरात साहेब यांना फोन केल्यानंतर त्यांची टीमही आली. त्यांची टीमने आणि सांगली शहर पोलीस ठाण्याने दोघांनी विश्रामबागचं पथक असं संयुक्तरित्या पाहणी करून सदर हॉटेल चालू असल्याचं आढळून आल्याने सदर हॉटेलवर सील करण्यात आलेलं आहे. विश्रामबाग परिसरातील सांगली शहर परिसरातील सर्व नागरिक आणि व्यावसायिकांना आव्हान आहे की आपण विनाकारण व्यवसाय चालू करू नका, अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई तसेच सील करण्याची कारवाई करण्यात येईल. सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अनुराधा हॉटेल चालू असल्याचे पोलीस विभागाला आणि आम्हाला लक्षात आलं. आम्ही तिथं तात्काळ येऊन पोलीस विभाग आणि महापालिका संयुक्तपणे त्या हॉटेलवर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.